family and to start Janab Syed Abdurrahman Batin Sahib. So live into Hindu order. Bhatkallys Sabab, Amcha Koma Sabab, Hoy Asasa Jan Bhatlo. And Waki Ami Amka Fakhar Mahsus Karde Vata. Kaisale Aas Amka Lagarav Mauka Delo. Ke Ami Tanchesrin Baisu. Tanche Jigunte Shagir Dunya Bitter Phailunode. Tain Balke Tanche Tamam Sathi हे इंटरव्यू चंद असल में इस्तीफादा हासिल करते हैं। मैं जनाब अब्दुर्रहमान बातिन साहब कड़े असल में विशेष सवाल करता पहलो के आपका पूरा नाम तारीख पैदाइश और जाय पैदाइश बताएं। मेरा नाम जो है सैयद मोहिद्दीन सैयद अब्दुल रहमान, सैयद मोहिद्दीन सैयद अब्दुल रहमान है। इसे हमको एसएम कहा जाता है। हमारे ख़ानदान का नाम ही सैयद मोहिद्दीन है। और उसके बाद 1938 में अगस्त के महीने की 10 तारीख को मेरी पैदाइश हुई भटकल में, जामिया मोहल्ले में। वो पहला घर है सैयद मन्नारे नवे से मन्नारे तक बोलते थे। त्याच्यावर माझी पैदाईश झाली 1938 10 ऑक्टोबर। आणि जे काय असेल तकरीबन ते वस्तावर आमचे जे कोणते सेमनारचे घरे जे काय आहे जिथली माणसं होते समय तालीम आता होते। मतलब आमचे सैयद अब्दुल कादर बादशाह म्हणजे बाबुल्या बॉस होते। त्यांना त्यांचे खुशनवेस ते त्यांना कथा बहु पण ओले करता होते। आणि आमचे सैयद अब्दुर्रहमान बाबसाहेब आणि बीजे जे काय शब्बीर मास्टर हुसेन शब्बीर मास्टर त्यांनी जामिया मिल्लिया भीतर सर पडले होते। जाकीर हुसेन त्यांचे उस्ताद ते माहोला भीतर जे काय असले मोजे भीतर तालिमेची जी काही उठाण पैदा झाली त्यांचे जरिया झाले। आणि दिनेजी उठाण को म्हणजे जे कोणते रिश्ताचे बापुल्य होते सैयद अली अली मलिका बोलून सलामेजी पेशवाम थे ते मुझे तो दिनी शोर भली बेदार केले। आणि अल्हम्दुलिल्लाह तौहीद रिसालत आणि आखरत वर आमचे इमान त्यांचे जरिये मुस्तहकम झाले अल्हम्दुलिल्लाह। आपकी इब्तिदाई तालीम कहाँ हुई और ग्रेजुएशन कहाँ किया और इस दौरान आपके भटकली साथी कौन कौन थे उसके बारे में ज़रा तफसील से बताएं। जहाँ तक तालीम का ताल्लुक है हमारे यहाँ भटकल में बोर्ड स्कूल जो है वहाँ पर मेरी इब्तदाई तालीम हुई। और उसके बाद बोर्ड स्कूल की तालीम की तकमील के बाद मन की मास्टर हमारे मशहूर उस्ताद थे और बहुत ही मरंजा मरंज उस्ताद थे। वो इब्तदाई यानी वेल बिगन इज हाफ डन कहा जाता है। इब्तदा अच्छी तो इंतहा अच्छी होती है। तो उन्होंने हमको कुछ इस तरह से तालीम दी थी कि हम इम्तहानात में अव्वल नंबर पर पास होते थे। दूसरी बात यह है कि माँ मुकम्मल करने के बाद फिर हाई स्कूल की तालीम का सिलसिला शुरू हुआ। हमने इस्लाम एंग्लोर हाई स्कूल अंजुमन हामिया मुस्लिमीन का जो है वहाँ पर मेरी हायर प्राइमरी सेकेंडरी तक तालीम हुई। और अल्हम्दुलिल्लाह अच्छे नंबर से मैंने इम्तहान पास किए थे। हमारे बहरीन मोहतसम अब्दुर्रहमान साहब हमारे साथियों में से थे। पहलवान बादशाह साहब मेरे साथियों में से थे। और इकबाल सईदी जो फिल्म इंडस्ट्री के बड़े शायर हैं कयाम सईद आई एम सॉरी माफ़ कीजिए इकबाल सईदी मेरे शागिर्द हैं। हाँ और जो कयाम सईदी जो थे वो मेरे हम सबक थे। वो कुछ अपने हालात बेहतर न होने की वजह से माशी वो यहाँ से बम्बई चले गए और अल्हम्दुलिल्लाह अच्छा मुकाम उन्होंने पाया है। शायर बहुत ही मोहतबर शायर साबित हुए बाद में फिल्मी बहुत अच्छी अच्छी गज़लें वो लिखा करते हैं। तो इसी तरह और कई एक साथी थे मतलब अभी याद नहीं आ रहा है वो ये अब्दुर्रहमान बादशाह पहलवान जी और उसके बाद मोहतशम अब्दुर्रहमान साहब जी
और शायद जुबापुर पहले एम कॉम, पहले एम कॉम, हाँ पहले एम कॉम थे भटकल के, सही कह रहे हैं, क्योंकि वो हम हमेशा साथ ही रहे, मतलब यहाँ से हमने एसएसएलसी पास किया, मैं मैंगलोर चला गया, वो भी मैंगलोर चले गए, मैं सेंट एलोसिस कॉलेज का तालिब इल्म हूँ, मेरे साथ हमारे इंजीनियर जाफर जो सुरोल में हैं कॉन्ट्रैक्टर, वो मेरे क्लासमेट थे, डॉक्टर जलाल मेरे क्लासमेट थे, और एक मोहम्मद अली गंगोली की, हम चार पांच थे, और एक मोहम्मद हुसैन थे, पांच छह मुसलमान थे हम एक क्लास में मैंगलोर में सेंट एलोसिस कॉलेज में। अल्हम्दुलिल्लाह वहाँ पर तालीम हमने हासिल की और बड़ी मेयारी तालीम वहाँ पर हमको मिली, जिसके वजह से हमारा वो अंग्रेजी पर बहुत ही अच्छा था। तो फिर वहाँ से 1958 में मेरा दाखिला हुआ, तो वो अजीब ज़माना था, 58 जनवरी का महीना था, वो यहाँ पर भटकल में हालात दिगरगुं थे जमाती लेवल पर जी, शायद आपको मालूम है, तो मैं आधी रात को, हालांकि मेरे पास उतनी वसत नहीं थी माली एतबार से, फिर भी हमारे भला करे उनका मरहूम बरमौर सैयद उमर साहब जो हमारी तंजीम के सेक्रेटरी थे, उनकी क्या कहते हैं, उनकी वजह से आधी रात को मुझे वहाँ मंगलूर जाना पड़ा, क्योंकि आखिरी तारीख हो रही थी एडमिशन की सेंट जोसेफ कॉलेज में, सिर्फ 100 रुपया लेकर मैं गया था वहाँ, और वो प्रिंसिपल में फादर मैनेजर्स प्रिंसिपल थे, फ्रॉम वेयर यू कम मैंने कहा फ्रॉम भटकल, सो यू प्लीज सबमिट योर एप्लीकेशन, और मेरे मार्क्स वगैरह पूछे, और वहाँ पर जल्दी एडमिशन नहीं मिलता था, तो अल्लाह का शुक्र हुआ वो मेरा जज्बा देखकर तो फर्स्ट लिस्ट में ही मेरा नाम आ गया वहाँ पर, अल्हम्दुलिल्लाह मेरा एडमिशन वहाँ पर हुआ। मैं मैंगलोर गया सेंट जलोसो कॉलेज पर, मुझे दाखिला जालो दूसरे दिशा, मल्ली कसम कुर्सी हालात भीतर जे का सल्ले मैं तुम मुझे दाखिला जालो ते वक्त पर मैं जमाते भीतर मुंशी से काम करतो हूँ, माझा 15 रुपये तनख्वाह होती, अने अल्हम्दुलिल्लाह एदे वेळी कॉलेज भीतर એટલે કમ પગારા ભીતરો મેં જે કાશે મુજી તાલીમ 4 વર્ષા ભીતર મુકમ્મલ કરું મેં ભટકલે આયા 1965 ભીતર મેં આયલા મત દુસરી દિશા જૂન 2 તારીખે मगर मुझे एक दोस्त एक टेलीग्राम फेडरल का बोला कांग्रेट्स वो सक्सीड नहीं का बोला एटलेस, तो मंजुनाथ बोलने एक ओपनदाजो एक हिंदू को उसको क्या उस्मान मटर कर लिया अल्लाह तंजे भरपूर मफरत करो मरहूम उस्मान जो बाबू उस्मान हसन साहेब ते मगर असल जो पियोन यूसुफा मोमिन यूसुफा इस पर आप फेडरल अबो फिडोले सांगले अब्दुर्रहमान अल्हम्दुलिल्लाह तो पास झालो, हमेशा कौमाची खिदमत करू पास, आपली मानसी कहलाना शुगर दाखवू जे मे को एम ए कहला दे बी ए अरबी भीतर हाँ को भली भली चान्सेस भारे उच्चे असे ये अंदाज पर मुझेकडे रिक्वेस्ट केले की मुझे दिल पिघलले मी सांगले मी पोहोचवणे येता हूँ आणि मी गाठवून दुसरी सागर स्कूला भीतर गेलो आणि जॉईन झालो त्या वक्तापर अल्लाह त्यांची बरोबर मखर रुस्वान मास्टरजी मी टीचर को होते ते स्कूला भीतर शिकवत असणे आणि हेड मास्टर को होते त्या वक्तापर जे काय असले मला दुसरे भली चान्सेस होते अल्हम्दुलिल्लाह एक कर्नाटक महाराष्ट्रा भीतर एक वकिलाचे असोसिएशनवाले मला आपवले होते वकील जाऊन आहे का प्रॅक्टिस को का अर्न अँड लर्न हे असून ते मग आपले होते लेकिन मी गेल नाही ह्या भाऊ को ते वक्तावर मग सांगलो का बोलून तुम्ही काका झा तू भले निकले असे बोलून
میتھا تقریباً 16 اور شیسر اسلام اینگلو اردو ہائی اسکول اختر میں ورختہ میں مجھے سگلی شناگس کرتا کا بولا میں نہایت اخلاص رہی مجھے کام میں کہہ لو ہفتے وقتہ پر جتلی اسکول کی ایکٹیویٹیز آتی ہوتی افسوس کا بولا دیس بدیس تھی کم جاتے تھے کم جاؤں دیوں نجے اس ہم چیز چڑھنے فکر کرنے تے جاؤں سکتا الحمد للہ ہم جو رابطہ موجود اچھے ترین ان شاء اللہ ہم چیز اسکول پورا پروگرام صحیح جاؤں سکتا خالی ایوارڈ کا سمجھ دیو جانے بلکہ تعلیمی معیار بلند پڑچا سو تمہیں اگر کوشش کرتے تو آج ہمیں مقرر ڈالے اور شاعر ڈالے ہم چیز ہر ہفتہ ایک پروگرام تمہارا تیز جاتا ہوتا تب ہم کا آٹو پڑتا صدارت کی کرسی پہ عبد الکریم بسم اللہ الرحمن الرحیم تو عبد الکریم ماسٹر صدارت کر دیتے ابو بکر ماسٹر صدارت کر دیتے یعنی ہم سے پتر تقریری تحریری مضمون نویسی سو جذبہ بیت بازی جاتی ہوتی کر دیتے یعنی آج تی چیز معاف کرو گا کیونکہ گل الٹے والوں نے جے تقریباً ختم جانا پرین سے میں کٹلے ایتا ایز اے اسکول بورڈ سیکرٹری تین سانتے واٹے یعنی تی چیز ان شاء اللہ دوبارہ زندہ نہیں تابندہ کر جا میں کوشش کرتے واٹے ان شاء اللہ مگر امید ہے کہ بولنا اچھا تو مک میں تنگا ٹون گورنمنٹ سید جعفر ماسٹر جو ہوتے ایس ایم سید جعفر ماسٹر اللہ تعالیٰ بھرپور مغفرت کرو تین کو ایک بہترین ٹیچر خاموش خدمت کرتے ہوتے ہمیں دو گئے سری ٹریننگ کے لیے یعنی بی ایڈ کرنا ہے مغل اور بھیتر 1975 بھیتر بی ایڈ کرنا ہے یعنی الحمد للہ ہم چیز سروس کنفرم جی لیکن مرور کابل تک گردشی زمانہ بولا اور کرنے کا بولنا بلا تمہیں بلا تمہیں تو میں جے کہا سلے سمے ہو دبئی ہوتا تھینگا ہوتا تھینگا ہوتا تھا ماں کا دبئی اس کو کہیں شوق پین ہوتا تو اکثر کہا چلے گا بولان ہم جو عثمان ماسٹر ہیڈ ماسٹر ہوتے تئیں مگر کہا سنگ لے گا بولان کائکنی بھیتر جے کہا سلے نیشنل ہائی اسکول وجود بھیتر آئے تو اسکول وجود بھیتر آئے لام تے دوران میں ایم اے کو پاس جانا ہلو کہ شیواجی یونیورسٹی میں ایکسٹرنل کے ہلو میں ایم اے ایٹی تقریباً ایٹی بھیتر شیواجی یونیورسٹی کولہاپور بھیتر میں الحمد للہ سیکنڈ کلاس پاس جلو ہم سے ڈاکٹر سونی بولن تھے ایک سندھی ہم سے پروفیسر ہوتے تین یونیورسٹی کے وائس چانسلر ہوتے تھے تو مجھے بلی ہمت افزائی کہہ لے تھے نہیں اردو آگے کہہ لو یعنی مجھے اسپیشل سبجیکٹ جو کہ اصل ہے اسپیشل ٹاپک علامہ شبلی پر ہوتی ایم اے بھیتر تو دون پیپر علامہ شبلی پر ہوتی بٹ آٹھ پیپر ہیں آٹھ پیپر دون پیپر علامہ شبلی پر ہوتی مجھے تو میں الحمد للہ تنگا ٹکون لالے اسی کا بولا نیشنل ہائی اسکول مرڈیشور قائم جالو تو کائگنچے جی کون تو اصل منفرد مانشے شکری عبد الرحیم شیر خان ابو محمد صاحب سیف اللہ میرا صاحب اور ہوں یعنی ارمار بادشاہ بھاؤ تیسرا مانشے ہنگا گاؤں آئے لے انتے کہا سنگلے کا بولا ہم کا ایک ہیڈ ماسٹر جی ضرورت آیا ہم کا نکھو مانو جاؤں گا تم نشاندہی کرا تو بولا ہم کو بھاتری ماسٹر جاؤں گا بولے تو ہفتہ پر جو اس ماسٹر کو ذرا تین کو ذرا سی کہیں انتظامی امور بتر تنگا ذرا سی کہیں تھوڑی ارباب اقتدار تنگا ستونچن جگہ تین کو ذرا پریشان ہوتے تو مگر سال عبد الرحمان ایک کام کرتے تھا تو ایٹلی عزت تھے تو خاف والا منسٹر یار صاحب جی کو آڈے تھے ایجوکیشن لیبر منسٹر ہوتے تھے تین کو سالے مگا عبد الرحمان ایک کام کرتے تھے بلیا آپ ہوتا تو تی کو ہم چیز قوم تھی ہمیں دنکا تو غیر ہو جی تو ایک کام کر تھی مگا اپنی گاڑی اوپر منسٹر جی گاڑی اوپر سری گم ہم گے لکھے گئے ایجوکیشن منسٹر تو شیموگا تو ایک لو تو ہندو تو چیف گیسٹ ہوتا آنے بھلے سے منسٹر آئے ہوتے وڈے آلا پیمانا پر تھی نیشنل اسکول تھی اصل اوپننگ جی آنے الحمد للہ میں تھی تین ورس تقریباً کام کر لوں بھلے کس مجھے عزت کے لیے تھی اسی جانے کا بولا
मका तिंगा तरक्कीचे की आसार मका देखल नाही मुझी जाती तरक्की इंसान हर आपली जाती तरक्की करूची आमका हक आहे ते एड काल रे होय तिंगा म्हणजे ह्या सहभागडे मी तस्करा केलो विषयी हरकत नाही तरक्की करता तरी आगे बढ घेऊन हवा त्यावेळे मागं गव्हर्नमेंट जॉब कुरका बोलले होते गव्हर्नमेंट जॉब कुरका बोलले होते एक ॲडव्हर्टाईजमेंट आलं पब्लिक सर्व्हिस कमिशन होतं बटे एक प्रिन्सिपलची दूरदर्शन आहे काम आणि ही मस्ट बी एम ए इन उर्दू ते बोलो मौका निको आहे बोलू आणि मी अप्लाय केलो अप्लाय केलो आणि जे काय असेल अप्लाय केला मग तिंगा एक हे वाकय हे आठव करता काय काय बोलला मी इंटरव्ह्यू कशी अपिअर झालो का तर मी मग मका इंटरव्यू काढले ते मी तिथं मद्रास गेलो होतो ताजे उल्हासनी मुलाखत करू का ते तुमचे सब मुतालिक माणसे तुमचं खानदान त्यांची भली कदर करतो वाकई साहेब तकवान साहेब फतवा माणसे ते खाली गेलो होतो तर मग मी मग हुबळी इंटरव्ह्यू होती हुबळी इंटरव्ह्यू होती आमचं दासनकोप जगून तो हिंगा पुढे भटकले कॉलेज अगदी लेक्चरर होतो हिंगा भटकले परणे गेलो होतो एपीडीची गोष्टी ते तो इंटरव्ह्यू आलो होतो इंटरव्यू झालो तो भंडारी बोलून जे काय असले मुसलमान तो ए के भंडारी बोलून तो पब्लिक सर्व्हिस कमिशन चेअरमन होतो तो जे काय मग इंटरव्ह्यू घेतलो मग तको आठव पडता कद याद आहे माझी सवाब आहे यार तेज कर दे तू हाफिजा मेरा ते हे मी केला मग तुम्हाला पूछलो आप किस शायर को पसंद करते हैं उर्दू जुबान आदत में मैं बोले इकबाल को पसंद करता हूँ क्यों पसंद करते हो क्योंकि उनका जो कलाम है वो तौहीद रिसालत और आखिरत के इहाते में रहकर उन्होंने लिखा है और वो इस्लामी शायर थे इस्लामी अशआर उनके अशआर में पाया जाता है तो लिहाजा मैं उनको बहुत पसंद कोई नज़म उनकी आपको याद है तो भले सुगर चंद अशआर में मुझे एजब और पढ़ लो दिया मगर तरनम से पढ़ू सालू मगर तरनम निकाम था कल तो हमें हुजूर दहर में आसूदगी नहीं मिलती तलाश जिसकी है वो जिंदगी नहीं मिलती हजारों लालो गुल है रियाज हस्ती में वफा की जिसमें हो वो कली नहीं मिलती हुजूर दहर को एक नजर को एक आप गिना लाया हूँ जो चीज इसमें है जन्नत में भी नहीं मिलती झलकती है तेरी उम्मत की आबरू इसमें तरा बलस के शहीदों का है लहू इसमें तो कहाँ खुश जा लो तो मुझे आवाज आया तुम बल्ली पर बल्ली पर खुश जा लो अरे इंशाल्लाह आपको हम अच्छा जवाब ये जवाब दिया जाएगा आपको आप उर्दू को जे उर्दू की तरवीज और तरक्की के लिए बहसत प्रिंसिपल आपको कोशिश करना इंशाल्लाह बोलो मैं तो ऐसा बस हाथ माता पर हो तो बोला बींग द एजुकेशन मिनिस्टर एंड औकाफ मिनिस्टर मग अलहमदुल्ला माझा त्या वक्तारा जे काय असं माझं सिलेक्शन झालं माझं पहिलं जे पण तो अपॉइंटमेंट जे काय सिद्धल घटक कोलार भीतर झालं ते तिघा तकरीबन अबाउट 2.5 years आय वॉज देर टू द बेस्ट 87 टू द बेस्ट सॅटिस्फॅक्शन ऑफ ऑल मी तिघा सर्व्हिस केलो अलहमदुल्ला तिघा जे माणसे माझं भूलिकच इज्जत दिले वडे सावकार गाव ते सिद्धल घटक वरून तिघा सिल्केची इंडस्ट्री आहे आणि वडवडे मुसलमान तिघा सावकार वाटेत मुझी भलिकस दामे धर्मे कदमे सुखने कलमे सब मुझी खिदमत कह लेते अल्हम्दुलिल्लाह ना 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 आई वॉज ऑल ले लूँ मैं माँ से ढूंढने गए थे गाँव कई कहीं नहीं अच्छे थे डेली ट्रैवल करते थे हाँ भली तकलीफ जाती है गाँव के बावजूद डेली ट्रैवल करते हमेशा डेली ट्रांसफर ट्रांसपोर्ट लारी ऊपर कोणी कारा ऊपर कहीं जे ऊपर इससे होतो होतो आणि तिघा तो रोडा तुकून तो इस्कुला तकरीबन 1 mile होते शिंपून होतो तुम्ही तिघा तुम्ही आणि मी त्यांच्याकडे कोणतो एक्स्ट्रा
एज ए हेड मास्टर वो तंजेड़े कुंतु तंजे यानत या कुंतु अलाउंस आज गुरु से तंजेड़े कुन्नड़ तलब को ऐलान मैं सीधा जिकाल अल्हम्दुलिल्लाह तेरे मुझे जिका है काबल तो तुम्हीं तिंगर तुकुन मुझे तरक्की तो वाट उसली मैं क्लास ऑन गजेटेड पोस्ट ऑफर में माबूर जालो तिंगा अने तिंगर तुकुन मुझे ट्रांसफर उड़पी जालो ते उत्तावर अजय सेठ जिका वर्दे लेबर मिनिस्टर वर्दे ते तंची जरिए जिका असले बेंगलुरु तुकुन सिलगट्टा तकरीबन दोन तीन घंटा ही वाड़ती मैं अक्सर वोटे उपकर साहब कड़े तो मंजेकडे कॉमाजी भली तंग तारीख हटो होती उपकर भाव अरे अलहमदुल्ला तंजी श्री बेचतो तो हफ्ता आया तंजी मुझे बैठक खाती होती एतवार सजे तो हम सुमा सगना पत्र में सिद्धगट्टा होते हो सिद्धगट्टा वो सुन तुम्हें जगह से तिंगा टो ट्रांसफर पंजे का स्तव सुदान जगह उड़पी जाले उड़पी क्या मग जगह से ले ऑस्कर फर्नांडिस इतना जो तो सेंट्रल मिनिस्टर वाटे तो मुझे साथी तो आने वी एस आचार्य तो मेला थे पंडित मास्टर जो भाउस हम से जेके के जी आचार्य पंडित मास्टर होते हम तो धकलो भाउस तो कहेंगा बीजेपी जो मिनिस्टर होते बोला के जी आचार्य तकरीर कर देगा फार्मोन हाँ वो मिनिस्टर होते ते अल्हम्दुलिल्लाह तिंगा टुकन ये जाले का गाँव सामने दुबे गए अमी गए 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 सब हालात रहता ना अभी कहीं तरक्की करू का जुड़ बोला हर चीज में मनी मनी मेक्स टू मेनी थिंग्स बल्ले आपने होते और गुड जगह असल में जगह इंगा टुकन जगह में गेलो जो है सब कस मगा जगह असल ती लीव काड़ दे ले और मैं बात हूं मैसूर एजुकेशन डिपार्टमेंट लाउ लो मैं गेलो तिंगा टुकन अल्हम्दुलिल्लाह दुबई इंडियन इस्लाम इधर तकरीबन एक वर्ष तक काम गेलो और बात हूं इंडियन हाई स्कूल इधर दाड़ी बैठी हां इंडियन स्कूल बोलन ते दोन स्कूल होते तो एक थारोन बोलने एक मानूस होतो तो तिंगा तो ऑल इन ऑल होतो तो मैं एक वर्ष आल होगा तिंगा टिकन मैं वापस आए लोग वापस आने का असले मगर का झाले का म्हणून तिंगा टुकून मी सौदी अरेबिया गेलो पाठवे बिफोर गल्फ गेलो तकरीबन 16 वर्ष जे काय असले इंटरनॅशनल स्कूल ऑफ पाकिस्तान कम्युनिटी जे काय अर्थ बोल 16 वर्ष टू द बेस्ट सर्टिफिकेशन ऑफ ऑल त्या खिदमत केलो त्या गोल्ड मेडल दिले अल्हम्दुलिल्लाह लिखज इज्जत केले पैदेडीची माणसे आणि अल्हम्दुलिल्लाह जे काय असले आजको मी जे कोणी ठावात मी बेसतो होतो किंवा जावे बातून भरून आहे ते आणि किपारची माणसे वगैरे ताजूब करतो का म्हणा तुम्ही असले दंका तव ते प्रोफेसर नाही म्हणून वाटे प्रोफेसर हो अख्तर म्हणून वाटे मी सरफराज म्हणून वाटे साधे तक मका फोने करता अटोको करता अल्हम्दुलिल्लाह ती अटोकून अक्सर मगा इदला गले ने कोमा से उगानी कहल ने कहते कोमा से फेमस करू गए मैं इदला इरादा होते कागा बोला कहते हम चीज के आम तौर पर हम जो उलमा इकराम जगह बटे तंजी इंग्लिश बोली कमजोर रहता हम जो उनका जाता इकड़े अब्दुल अलीम मौलाना तिंगा आए होते तो मुझे दिमाग एक चीज घट लो थे बल्ले कुछ तुम्हें कह लेने बोले अलहमदुल्ला तक कहा नहीं वहां गया हूँ बोलचन में असलेंगे आए लो तुमको उम्मीद होती कागा बोला नहीं जामिया पत्र जी का असल रहा अंका तुम्हें जी इंग्लिश तंजे तो मौला मोहम्मद अली जी जौहर तंजे तो पैदा करूगा मौला शौकत अली जी किरदार तंजे पत्र होगा मौला अनुशा काश्मीरी कश्मीरी जी हाँ ये तो कहाँ मानसे होते मौला मोहम्मद अली जौहर कहते क्या डर है अगर सारी खुदाई भी हो दुश्मन काफी है अगर एक खुदा मेरे लिए है तुम यूं ना समझना कि जफा मेरे लिए है पर गैब से सामान्य वका मेरे लिए है तौहीद तो ये है कि खुदा हश्र में कह दे ये बंदा दो आलम से खफा मेरे लिए है कौन मारसो अरे मौला शौकत अली कौन सम्मान पहली जिका पंडित नेहरू जी किसा भी उन्होंने 1 लाख रुपये घट ले आजादी जे फंडा से दिल्लो कौन मोहम्मद उमर कॉटन मर्चेंट गुजरात
అని అంగ్రేజ్ కళ్ళేది ఇంకా మంచి జాబ్ చూసుకుని మామూలుగా అట్లా పవర్ఫుల్ అవుతాం ఇంకా కళ్ళిపో మానవ ఇంకా అసలు అది పండ రూపాయి తెలియదు అర్ధి రాత్రి వస్తుంది గర్వంతో నావజి భార్య లేకపోతే షుడ్ కుర్చీ కుర్చీ పాయిగారు తోళ్ళు కూడా మెలవదు పోడు లేకపోతే మామూలు మొహమ్మద్ అలీ జవహర్ మంచి కిషాన్ కావడం 1,00,000 రూపాయలు తెల్లే ఇది చీజు పోతే అల్హమ్దుల్లా ठीक जगह में यहाँ आए लो बात सर एक जरा से बता जी 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 को तो तुम वर्सेस को होते बोला सन 16 से होते बोला मतलब 1991 टू 2004 टू 2005 वे 2006 है ना 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 मैं 99 सर होता हूँ आई एम सॉरी इधर का धर्म नहीं था 99 सर या 2 सर होता था अल्हम्दुलिल्लाह तुमने अपने पाकिस्तानी सिलेबस को जोड़ दिया पाकिस्तानी सिलेबस हो तो लेकिन भले तो का सिलेबस जगह तो बोला भले मुनज्जम यानी भले मोहतम है मोहतबर सिलेबस हो तो ज्यादा ये तो कहा जाते एक चीज हिस्ट्री ऑफ पाकिस्तान जगह है सोशल स्टडीज तो इधर पाकिस्तान की तारीख होती है बाकी सब एज इट इज मौलाना अब्दुल हक जी मुजमिन मौलाना मोहम्मद अली जवाहर जी भोला अकबर अलाहाबादी जी नजीर अकबर अलाहाबादी जी मौलाना मौली अब्दुल हक जी ये सब पूरे दिन असल है पूरा मैंने बेहतरीन किताबें थे प्रिंटिंग को नहीं की किताबें को नहीं की बहुत मैंने अलहमदुल्ला तिंगा में भले शिकलो को तेजी भीतर हाँ कहते हैं इंटरनेशनल एक्सपोजर मिलो हाँ भले के जबरदस्त मिलो कहते हैं गाना एलो में गाना एलाव जगह असल है 20 मई इंगा प्लेटिनम जुबली तीतमर आलो में భర్పూర్ హిస్సా గెట్లో కదే అని ఏక వర్ష సార్ యాక్టివిటీస్ పూరా కదే అని సీఎస్ ఖలీద్ సాహబ్ ఏ కలి వెళ్ళి మాన్సస్ ములాఖాత్ జాలి तो अलामीन जो इम्तियाज को अमान उदाहल हो तो अब्दुल्ला मुगैसी आए थे वगैरह वगैरह वे काबिरी ने मिलत तो उत्तापुर आए थे जिसने मुलाकात जाली आने पूरा प्रोग्राम चाकर कुर्चा तो मैं बदरुल हसन मालिम सकाफ से हसैन जे अब्दुल्ला दामोदी साहब आने जो कोण बोलते तुम्हें युवापू खाजा साहेब आने आमचे जितले असातिजा होते दामोदी कंपनीचा सैम्य ते एक शरीक होते अलहमदुल्ला भले सुगर तो प्रोग्राम झालो अलबत्ता ते प्रोग्रामाचे काही झाले होते भले सुगर झाले होते आम्ही तिंगा एक चीज पास केले होते का बोला आमची जेटले हायस्कूल हिंगा आहे आमचं एक प्लॅटफॉर्म तयार करताना का आणि त्याची का तारीख आमची शेख अली साहेब पेश केले आता भरपूर आम्ही सामी आणि आमचे सहसन सराफ साहेब हे केले होते आता ती चीज आम्ही कंटिन्यू करते तरी आपला आमची इस्कुला जे काय असले का समज तावून हसत जातो आणि आमची तालीम मजबूत जाते आमच्या भीतर एकपण आणि मोहब्बत जाते का ते मुख्तलिफ इदारा भीतर हे जुबली जरुरी आहे का ते वर खरं तुम्ही अलहमदुल्ला मी राहिलो तकरीबन 2.5 वर्ष नवन्याल इस्कुला भीतर मी तिघा ॲडमिनिस्ट्रेटर झालो तिघा अलहमदुल्ला ते खैर काही तिसाची जापची जरूरत नाही म्हणजे मुझफ्फर साहेब मग हिंगाणू उखळू आहे त्याचा पाऊस पडता जून मार्च तो तुम्ही 20 जुना जर प्रेडलिंग जो जो प्रोग्राम आहे राम आहे नाही मग तुम्ही येऊनच जाऊ का तुम्ही मग पटेडे आपल्या घरी येऊन तुम्ही बरा बसवले आणि ते खूप ऐलान केले का मग स्टुडंट ते का मुझफ्फर बसल्यानं तिघा ऐलान केले शेख खलील साहेब को होते ते हा मग आमचे जाफरी साहेब तिथे दुबे होते आज तुम्हाला आमचे ॲडमिनिस्ट्रेटर फुलाने जातले नकाम तुम्ही इन्कार पाहू शकाल ना तिघा एक एज्युकेशन इन्स्टिट्यूशन तो आणि त्या काही जायच घेऊन कोण नाही देता बघा तुम्ही मी तिघा झालो ना इन्शाल्ला माशाल्ला हायस्कुलाचं परमिशन हाडूचे असो मी एडी चोटीचं जोर लावलो ते जाफरी हाडू शकाल नाही लेकिन मी तर काढून दिलो अलहमदुल्ला एस टी पाटील होतो साथी तो डेप्युटी डायरेक्टर तो आमच्या घरी आलो होतो तर मी आमच्या माशाल्ला दावाद्वारा केलो होतो आणि त्या काही रिसर्च विसर्च काही दिलं एक मोबाईल दिलो अरे इनाम ते अलहमदुल्ला अर्धी राती मौन हरात बसून लायब्ररी बराबर असे लॅबॉरेटरी बराबर असे मी जे काय सांगलं पुरं बरोबर आणि अलहमदुल्ला तो स्कूल जे काय असले जे का नवनिहाल जे काय असले तर का इथं असले
आज बोलो सर तो जिंदा नहीं था अमिंदा शहर चिस्ता मजो स्कूल तो अमित तेरी हिम्मत अफजाई करूंगा अमित कितों को ना तो बैली बहुत जमा हो गया जाऊं नहीं हां एक सवाल पूछ जाऊंगा आज गार्डमन जुली जाला बोल करीबन 7 वर्ष हो गए इतना तो मेरे को पर किसी लोग पता करे इस लाटे में जुली जी को तो अपनी जगह की मेहनत के लिए थे खर्च के लिए थे कितने असरा उनका पाइमन जाले का हम करू सकते आणि का करू बस ते देखून ते प्लॅटिनियम जुबली बद्दल जेटले तजावीज पास झाले होते मुळे तको ते पुरा लिटरेचर मुळे महफूज आहे ते तुमकं काय झालं तुम्ही राबिता घेऊन होता ते जर पुरा असे वळवळे मकालात वळवळे तजावीज मी का करू का किशी को हामी देखून हामी म्हणजे जामे मिल्याचे ते आले होते ते पुरा त्यांची तगरो चार असले एज्युकेशन केली त्यांची तगरो ती पुरा मुळे मी त्याचे सोते सोते मग ती मिली बोलते का नाही किताबचा किताबचा करता बोलले होते किताबचा कळलं ते खेळ तेच बोललो नाही तुमका मी ते सांगून गेले का बोला बापी साहेबची जिम्मेदार मी सकाफ साहेब मी मला कोट करू शकता ऑफिशियली आमका सांगून गेले ते अंजुन नामा आमचे एडिटर आमचे जिम्मेदार बापी साहेब आणि ते तेव्हा मेहनत करतले मी तेव्हा बरोबर जे काही मेहनत करू का मी तक्रे मुसल 10 वर्ष आपला आणि मग नावाची जबाबदारी कबूल केलो त्याचे मग बोयसरी जे कोणती ती कोणती कमिटी होती पला कमिटीचं एक माणूस मला साथ दिला कोणी साथ दिला त्यासारखे तो डॉक्टर अख्तर बोलले वाटे पला त्या असले तो डॉक्टरेट केला त्या असले वडले त्याच्यावर खेटले त्या तू एक मिटिंग को अटेंड केलं कला एकलो मी करू शकेन मजमून कंपोज करू कास त्याचे भरव कास नाही इट इज हायली इम्पॉसिबल हा सिटिंग करू का वक्त तर कम आहे आणि चंद सवाल घेणं बाकी आहे लाखो रुपये खर्च केले काय करू शकतो किती रुपये देऊ शकतो तर असा असे हे इतके बेहतरीन चीज त्याच्यावर कमी आहे पब्लिक डोमेन तर नाही आम्ही एटले झाडू शकतो का तुम्ही जे काय अभिनय अंजुमन तिघा दुबे मित्र केला हा ते अभिनय अंजुमनचे थ्रू तुम्ही त्या इम्प्लिमेंट करू शकतो मी ऐकलो नाही मोहित सर दुसरी कोणच्या वाटत टाऊन टाऊन म्हटला तुमचे मटेरियल असे मटेरियल तुम्हाला देता मटेरियल दोनचे ती पाठवली हिस्ट्री सांगचे आणि कोशिश करता मी इन्शाल्ला जे कशी पुढे मी जे काय एक जाणं दरम्यान सांगता ओल्ड बॉईज असोसिएशन गावात आमची जलानी को कलता जे काय ते काम केला ते बदरुल हसन मॉलिम का मे का अली गवाई का आमचे बरमार शेद उमर का आणि आमचे ओल्ड बॉयज जेटले होते स्वामी जे कोणता ऍक्टिव्ह रोल त्या अदा केला आपले तो एक नोलखता अंजुमनाची तारीख भीतर अहम रोल ह्या सारखे आमचे इस्कुला भीतर मास्टर नव्हती मास्टरा जो कहात होतो ते वक्ता उपर आमचे उस्मान मास्टर आणि मे अली गवाई मिळून अलखला ते मोजे मोजे आणि त्याच्यात भरली जोगजोग जाती राहते होती कन्स्ट्रक्टिव्ह कामेरी आणि ते वक्ता उपर मास्टर नाही मास्टर आम्ही एकदम 8 माणसात रोहन हाडलो आणि ते आमची छेडवे आमची फॉमी छेडवे फडू रशीद अबू जाफर दर्जूबाबू खाजा वगैरे हो हे समी आले आणि असले ते खलापुरी गेले आणि अलहमदुल्ला निको रिझल्ट हाडले बघा तुम्ही इतका आमचा समान वडली जरूरत जे कोणते आहे अगं तुम्ही किती चिजो हाडा आमची गावे मास्टर तिघा जाऊ कस आम्ही तिघा झाले असून निके पण बिर्याणी खाऊन मी 8 टिकर देता बोल इब्राहिम बोललो मी 8 टिकर केपा मेरा बोललो मोजे तर्फे 8 टिचर आहे ते सकाळला जाण आहे ते आम्ही का करू कस का बोलला आमची आजकाल आमच्या गावा भीत अबुली छोडे भली शिकली वाटत आम्ही त्यांचे थ्रू भली काम घेऊ शकता वाटत आणि भली मुखलिस्को वाटत कदे आम्ही त्यांना सोडून दिले त्यांचे ग्रॅज्युएट वाटत पोस्ट ग्रॅज्युएट वाटत आणि भली भली निक्की छेडू वाटत आणि ऍडमिनिस्ट्रेशन भीतर आमचं शेअर कशी घेऊ शकतो त्याचा सवाल तुमचा केला तुम्ही अजून आमच्या लायमन देता आम्ही तुझ्या इंटरव्ह्यू इन्शाल्ला चल आम्ही आगे पडूया इन्शाल्ला अच्छा ते वक्त तुमचे होत पला होता ओल्ड बॉयचं जिकर केलं त्याला आणि जवाब घ्यायला झालं
is all Amji ka bolte Amji ka sam waqt manje waqt barabar delna hai madhur rajan tida bhali bado koshish kelo allah makhre guru te ji anta je allah ali gawai ko bhali koshish kelo ani bhali manche te so bhali kas koshish kele madhur rashid ka me ka jo apu khaja ka lekin ka zale ka bola amche bitar coordination barabar hoto due to lack of coordination galat office yetle का सुगड चाललो होतो झालं मुंबई सुरू आणि दुसरे का बोलान इतका मसलन आमचे हेड मास्टर आमचं म्हणून नाही उस्मान मास्टर होते एक दातल्याशी वागतात तुम्हाला इकडे उस्मान मास्टर मुळे कसं आले बॉडे बॉडे आमचे मालिका दृष्ट आहे ते सांगले का अरे अब्दुरहमान का इन्स्पेक्शन रिपोर्ट एवढं खराब व्हायला आवडलं अगर तुम्ही सायन्स आणि मॅथ्स टीचर हाडूचे नाही तरी तुमचं ग्रांट असले मिनिमाइज करतले अरे बापरे बोला फोन राहतो मी बोललो मालकात तुझ्यावरून मग बली जोश होऊ देता फोन राहतो मी बोललो मी बोललो इन्शाल्ला मी कोशिश करता मी खुद होता आणि मी उठतो आणि गेलो मी आधी भोगडे हाडू गेल्यावर गेलं नाही गा टुकून फुलानाची कयाद येते भीत दहा माणसे उसून मास्टरला सिलेक्ट करू देणे पर्सनल इंटरेस्ट घेऊन कोण वाटत तिघा ते इस्कुलात मी गेलो एक नॅशनल हायस्कुला भीत हसन त्यांना कधी का दोन चढवे वाटत भल्लीकच निघते वाटत मी काय हेडमास्टरला पुसलो गेलो मी भटकलेचो बोला भल्ली खुश झालो तुम्ही तर मग मुख्तार अहमद आणि मुख्तार आलम म्हणून दोन माणसे तिघा पडवते होते अंडरस्टूड हा मुख्तार आलम एक डीग होतो एक गिंटो होतो पटेल मी बोललो हे त्यांचे घर खे असे का पुसलो मी बावजू गुरुश्री पडते गेलो हरमज की दवा असली आला मोहम्मद मी गेलो ते गेला असं वल्ला सांगते मी तुमका एक माणसाचे ती चेडवाचे घर मका एक माणूस दहाडो ते असून पल्लंग साहेब फराश एक माणूस वाटे बिमार वाटे लकवा मारला सलाम अलैकुम वालेकुम सलाम मित्र आप कोण आहे भटकलसे आहे भटकल से आए अरे बैठिए बैठिए हमारे झुकाबू साहब का गांव है ना हाँ हाँ जी हाँ अरे भाई मैं इधर साहेब फराश हूँ मैं एक मकसद के लिए यहाँ पर आया हूँ आपके जो दो बच्चे हैं और जो वहाँ पर नेशनल हाई स्कूल में पढ़ाते हैं उनको लेने आया हूँ आए के लिए कहा बोलिए अंजुमन हाई स्कूल अच्छा ले जाइए ना अभी वो फिलहाल स्कूल में हाँ मैं स्कूल से ही आ रहा हूँ इसे बुलाऊँ तो वह बैठे खुश रहो बैठे खुश रहो आपण फॉरेस्टर झालो आपलं काम करून दिले जय शमशुद्दीन साहेब बोलले कनेक्शन बोला को रिलेशन दिल से दिल को आवती आहे पटेल तो अलहमदुल्ला मोजेकडे डेट घेतले आणि फुलानी तारखेत नगर दोघ्या नको कोणतो कंडिशन काय आणतो फेडवलं मॅथ्स आणि सायन्स टीचर मुख्तार अहमद मुख्तार आला कधे आले अलहमदुल्ला उस्मा टू भल्ली खुश झाले भल्ली खुशी सर्व्हिस केले ते अलहमदुल्ला पटेल मुजफ्फर ते मुख्तार अहमदाचे का झाले आपले या मस्कत का घ्या पण त्या कारभारा पटेल ऋषी पटेल आमचे माझे करूजे बोला काम करते करते का उरते दुसऱ्या कामा होते एक दोन सवाल असे आमका अजून तुमचे भटकळांतर भटकळेचे इक्तिसादी आणि माशी हालात का होते पेपर जरा भटकळा धक्कले मुख्तार सांगता का बोला आमची फुडली माणसा भीतर अल्ला जो शुक्र अदा करू तो भली जज्बा होतो ते थोडे पै गुजारा करते हैं कदे हिस्स नाही त्यांच्या भीतर आणि कितो ते आपले ह्या कोणती चीज नाही बोलते नव्हते आमचे मामा आमचं सांगतो अरे शेवट आमचे मिरी भरून असे गुरुजी नातला त्याचा पाच डबे भरून असे गुरुजे आज आमचे तांदूळ भरून असे आज आमचे साखर भरून असे इतका काय नाही इतका इटली जे का असले जाया करूचे आणि त्याचे लावा बिचार फिजूल खर्ची आम झाली काका बोलन घरे मोहरे भरून असणार फिरजे बिजे एक पाच किलो वाडा मुडदुशी वाडा शिंजवाडा वगैरे वगैरे ते वक्तावर अलहमदुल्ला हर तरहची खुशाली होती आणि माणसे जे कोणते होते अल्लाचं खूप संधी दिला ओळखला तुम्ही का दे कोणतो चीज ते हे केलं जिकडे अस्कार करते होते तिला होते कलामला करते होते घराभीतर आणि नावजे भीतर खुश होतो आणि आज काल जे काही इलिम जशी ज्यादा जाते गेले माफ फुरका उलटोर म्हणजे मी तुम्ही को बोलतात आमचे चेडवे का कसं नावाच करतो का परत
आणि घरची आपले खाविंदाची जे काय असले तो जे काय फेडवलो वडा बॉम्बे राहते होते माणसे मद्रास राहते होते कोयंबतूर राहते होते हॉटेला भीतर त्या वगैरा मुस्ता साहेबा जो हॉटेल होतो बघा तुम्ही ते का होते का बोला नाही ते वक्तावर 20 रुपये फेडवते होते आणि भली हर चीज सस्ती होती ना त्या वक्तावर बघा तुम्ही भली सस्ता होती आणि माणसा असली त्यांची किफायतशाहीची जज्बा त्यांचे भीतर होते बघा तुम्ही विचारखोरी कोण होती अच्छा आपला असले शायरी सरीन दिलचस्पी केता झाली आणि बाकायदा आपण केता भरून सुरू केला शायरी जे काय असले म्हणजे मरहूम खाल माटो शेख मामू फयाज साहब जितना भटकले भीतर आले मुळे त्यांची फैजे सोबत भीतर मी राहतो होतो आणि ते अंजुना लागून एक कमरा होतो ती गल्ली भीतर ते कमरा राहते होते पाठीकडे ते हिंगा पाठीकडे ते हिंगा परवान जे काय आहे वडे अहमद मोहम्मद गोसाजी पोस्टित हुए तर परवान जे काय असेल हिंगा फॅमिली घेऊन झाले अक्षर मी त्यांचे करे होतो होतो त्यांची हर आधा भीतर शायरी होती आणि त्यांना एक चेडू हसीना म्हणून झाली काय घेतले बीबी हसीना मिसले आईना मक्का मदीना ते शायरी सुरू झाली काय आणि बीजी जे काय अब्दुल मुजीब झालो अब्दुल मुजीब बडा खुश नसीब तुझे देख के रोए अमीरो गरीब त्या सुरू केले आणि त्यांची हर आधा भीतर मला शायरी आणि त्याचे लाव आमचे फितरत साहेब जे का वाटले म्हणजे भली हिंमत अफजाई कला आहे आणि ते बोलतो ते का बोला तू हे दोन चीज आहे तुझ्या आवाज को आहे सास को आहे आवाज को आहे आज जे का तू शायर जाऊ का रब्बा ना करे बापा नाही तू जाऊनच जाऊ का आता पटेकडे जे काय असेल अलहमदुल्ला ते मागं भली पुशअप केले ते आणि अलहमदुल्ला अल्ला त्यांना त्यांची उमर द्रास करो अल्लाह त्यांना बेहतर येतील ना फोन इन्शाल्ला त्यात भीतर काय का बोलन मी एक भली सुगडे गझल बोललो होतो आणि त्या खबर पडला मग माणसे इश्क की बात बात होती है इश्क की बात बात होती है वजद में कायनात होती है जो गुजरती है याद में तेरी कम से गदे उल्टे पल्टे पूछते ना इश्क की बात बात होती है आणि म्हणजे आता मी म्हणजे अंदाज पडला म्हणजे अलकुबरची माणसे मग झुंबले होते किसका चिराग जलता है बातिन के सामने पाकिस्तानी शोरा बोलले होते किसका चिराग जलता है बातिन के सामने हा ते बोलले होते इश्क की बात बात होती है वजद में कायनात होती है दौरे इशरत सदा नहीं रहता सुबह के बाद रात होती है जो गुजरती है खारजारों पर जिंदगी वो बरात होती है हम कफस में रहें कि गुलशन में अपनी तकदीर साथ होती है चैन आता नहीं किसी पहलू क्या जुदाई की रात होती है यूं तो यूं ही नुक्ते निकलते जाते हैं यूं ही नुक्ते निकलते जाते हैं बात यूं ही बात 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 में यूं ही बात होती है मौत से क्यों गुरेज है तुझको मौत वजह हयात होती है जिंदगी में मजा नहीं आता गम से जिस दम नजात होती है फर्ज है जान का भी नजराना इश्क की ये ज़कात होती है मैं तो शायर बहुत है दुनिया में और बात इनकी बात होती है और बात जी तो ये और उसके हमसे आजकल से नवाई जुबान से जुबान का हालात है तो बारे तुमची का राय असे आणि आम्ही त्याची बकाव टाकत सगळं काय टवाल तजावीज तुमच्याकडे असला सांगत आमची आमची नवाय अले आमची नवाय बोली जे काय आहे ते अजून भास झाल नाही मग अफसोस आहे आम्ही तुम्ही सर करू का काका बोलन आमचे आमचे इस्माईल चेडू आपाचे घरे त्यांचे भाऊशीचे परणे होते ते वक्तावर मी एक सहरा पडलो होतो बोलखा तुम्ही जहना भीतर जापने आले आमची फुडे सांग बैतो पुढची भुली आदत होती ऐका गे सयानो मेघे सांगता अल्लाचे पाशी तौफिक मागता तो गे नाही तो आम्ही गे किवरो तका नाही वाकनो कन्न पावे इवरो शाफी हनफी मालिकी हंबली विचार पाती एकच गे केली वगैरे भले भुली होते ऐका गे सयानो कैले बयान मौलूद नामा बियादु सुबियान
مخازن برکات وغیرہ وغیرہ. یعنی جب بانگیا خلفہ سلمہ کو بھلی تعلقات ہوتے شیخ فرید الدین جکا کو تین کو بھلی کتاب نوایتی بھی تبور اللہ یہ بات ہیں کہا کہا بھلان یہ موئی زہرہ پتر ایک ذاپنے تھی آئے لے کہا بھلان آج ہمیں ہی شاہ مندری جگہ میں چھوڑا پواٹے تکا حاصل ہے اردو نوایتی عدب سری بھلی ہمدردی ہے اردو عدب سری کو ہمدرد شوق کو ہے صاحب ذوق مانس تو میں کہا گئے لوگ کہا بھلان چھوڑا پواٹے کانا گھاٹ لوں ہمیں کام کرے عتیق الرحمان شاہ بندری کو ہو تو اللہ تعالیٰ نے کیوں کرو تو لینے پر اصلا بھلی ایکٹو کو اس کو دو بھلی کس نکو کو اس کو تو کاس ہمارے کام کرے ہمیں آئی چی ہی محفل بھیتر میں ایک اعلان کرے شاہ بندری جی عتیق الرحمان صاحب ہمیں نوایت محفل جی بنیاد انشاءاللہ نوایت محفل ایک دسا پڑے ہمیں کہا کہ زاپلے کو ہوتے ہیں سیزر جی تیہا کس ہی چیز ہمیں یہ کہہ لے پڑے دوسرے ساتھ تیہا تیہا راما نہیں گا آئے لوگ گھرے ہیں ستاہا پر انہیں بیستوارے ہمیں آج محفل بھروں کھل جاؤں گا بس میں نوائد بھروں کھل نہیں نوائد محفل بھروں گا کھل گا پھر الحمدللہ تیہ چیز زالی یعنی تقریباً دھاپ بارہ وچے سر اورن بورن میں تنکہ بار بار میں سنگتا کہا گا بلا یہ ہم تو جکا کو جی کن زبیر جی کن تو تو مجھے ڈے تو ڈکشنری بورو تھی مجھے مشورہ کو گھڑ لاتے ان تو جی علاوہ تکو جی کہ تو گرامر بولتے ہوئے مس تے اطلاع خیال کر لوں اکس چیز کا بولا مجھے سمے ہوتی مکہ جتنا کوکنی ایسوسیشن والے مغلو راپون ہوئے لئے تھے ایز اے گیسٹ لاڈجنگ بورڈنگ سمگا دے لیتے میں تھنگا سپیٹ کوکنی نظم نوایتی نظم پڑھ لو تو یعنی بھلی پسند گن کے لیے کہتے تھے ایک ذات نہیں تھنگا بھلے ہوتے کہا بولا امی یعنی نوایت سے اکس نہیں کہا بولو یہ مکہ ہے ذات نے بھول ہے کہتے امچو اسٹیٹس یعنی امچو جی کے بھاشے جی جگہ دنیا سے عربی فارسی ذخیرہ ہے یعنی ہم چی کوکنی بھاشا وڈی اعلیٰ بھاشی عرفا بھاشی پنجاب کنڈا سے چند الفاظ ہے سنسکرت ہے چند الفاظ ہے لیکن ہم چی اردو فارسی تو ذخیرہ ہے ہم چی بھاشا بھیتر ہے یعنی الحمد للہ ہمیں یہ کہتے کنچے بھیتر زم زم دے انہیں جی بالکل یعنی ہم کا دستوری حق ہے ہندوستان بھیتر جمہوری ہند بھیتر ہم کا دستوری حق ہے کا بولا ہمیں ہم چی بھاشے پران چڑھو سکتا ہوں گا دسو میں ان کا فڑے تمہیں اتنا سانگتے آ رہے سامان فڑے تم یہ چیز رجسٹر کرا اگر رجسٹر کر لیں تم سے اسٹیٹس کا نہیں ہونا مانسا جیل عالم نہ ہوگا لوگ نہ لوں گا فائدہ جی مسنت نہ ہو جاؤں گا نا تو چیز میں بار بار ان کا سانگ لو پٹیڑا عبدالرحمان لو لنکا عبداللہ لو ہی لو میرے کو اکثر جیسا ہو تو اتنے دونوں سے میں بالکل کچھ نہیں کیا والا میں تو کالو تھی یہ کہہ لے لیکن رجسٹریشن ہے تو آپ نے آئے لیں بھلی آج کل بھلی وقت کو جانے کہتے ہم چکے کانگریس حکومت آئے وقت رجسٹریشن کرو کالا ہم چکے بھلی وقت کو نہیں آئے گا اور یہ سمان افڑے اولین فرصت بتر ہمیں رجسٹر کرو کال یعنی ہم چیز جتلے لٹریچر لٹریچر اشے بواج سبیان ذخیرۃ السبیان ایکا کے سیانو مولد نامہ کہل بیان تگا رینیو کرو کا جانے بگا تمہیں تگا برون ہم چی بھاشے ہمیں زندہ کروں گا ہمیں یہ جانو فڑے سلطا صاحب بتر تمہیں گھر گھر سر مانچے ہوتے سرکی انجینئر سے ایک راز مانچے کٹلے کا اینٹک سارا دیا دھر لیتے ہیں عبد الرحیم ارشاد کو ساتھ ساتھ ہوتا ہم سے یعنی عبداللہ تعمید تو کاسا کہلے میں آگے ایک کو کر لیں کہتے کن جی بھان ہڑ لے کن جی لگنے ہڑ لے کن جی چراغ ہڑ لے کن جو دیوے ہڑ لے کاکا سے ہم تھی نوایتی کلچر آجی چیزوں میں تھی ہڑوں دھرولا سلطان صاحب ادھر جعفری صاحب علی سور تقریر کے لیے ہوتے یعنی وجے کا سلام سے خلیج صاحب کو تقریر کے لیے ہوتے اوقات میں ہم ہی چیز نوایت بھاس زندہ کرو گا یہ ہم سے سمجھے قومی فرض ہے ملی فرض ہے بخار تمہیں کاسا جے کا اصل ہے میں چاہتا کا کا بولا ہم چی نوایت محفل رجسٹر کرو کاس یعنی تے پتر جے کہ دنجے پتر دراشی اختلاف ہے تے پیش آپ کرو ایدر مینڈ اور اینڈ کرو زیادہ تنگا بخار تمہیں کاسو ہمیں کی بات سمان سڑے ہمیں رجسٹر کرو کاس یعنی ہم چی جتلے لٹریچر برو لے ہوں مصطفیٰ تابش بھلی کوشش کرتا تو کو بھلی بروتا تو کو بروتا عبداللہ رفیع کو بھلی شکر بروتا ارشاد احمد میں ولخدا تو کو مانو بٹے ارے بھلی مان چاہ آج کل بنو لالا میں کتنی سگڑ تھے اوپر بول رہا تھا پر ایک نظم بول رہے شبیر بائدہ پر بھلی سگڑ ہے کہتے ہیں ولخدا دیجے کا اصل ہمیں میں کہا بولتا کہا بولا تم جو اس سے نوجوان اوپر ہوں کا تم چکر تمہیں صاحب حال کو وٹے صاحب کال کو وٹے صاحب مالو وٹے تم جی بدھر تمہیں سمی بولنے کوشش کرو کا بولا ہم جی بات زندہ رہوں گا یعنی ہم سے گورنمنٹ آ سر ہم سے اسٹیٹس رہوں گا جی کسی ورلڈ کوکنی ایسوسیشن منتھ ہے امریکہ بدلتے ڈونیشن کلیکٹ کرتا کہتے ہیں ان ٹرمس آف ڈالر اینڈ پاؤنڈ جمع کرتے بٹے یعنی اپنے فائدہ کا طریقہ بولا
अगर आमची ही असोसिएशन रजिस्टर झाला आमका असले गोरंबटा भितर नोकरी को मिलतली कॉलेज भितर निकी आमची एज्युकेशनल इंस्टिट्यूशन भितर आमका सीटों को मिलतली आणि आमका गोरंबटा भितर आमचो एक मुकाम राहतलो तासो भली जरूरी ही चीज जी। एक नकलशी सवाल आहे तर तुमचे हिसाब भितर असले भटकल आणि भटकली नौजवान किन हालात भितर गुजरते होते एक नकलशी नहीं अगर जाओ मेरे कौम के जसूर गयूर कलंदरी भी मेरी कम सिकंदरी से नहीं औकात में और मैं चाहता हूँ कि हमारे जो नौजवान हैं आजकल वो जिन हालात से गुजर रहे हैं वो ज्यादातर मैं उनको देखता हूँ वो खुद फरामोशी और खुदा फरामोशी की तकरीबन जिंदगी बसर कर मैं पूरा पूरी तौर पर नहीं कहता और उनके अंदर हमारे जमाने में हम भी नमाज पढ़ते थे आज के नौजवान भी नमाज पढ़ते हैं लेकिन हमारी और उनकी नमाजों में ये देखा जाता है बावजूद उलमा इकराम के इतने उलमा इकराम हमारे यहाँ मौजूद हैं अल्हम्दुलिल्लाह अपने तौर पर अब्दुल बारी मौलाना हो या ख्वाजा मौलाना हो या फला हो वो अपने तौर पर बहुत कोशिश कर रहे हैं तबलीगी तो यानी शोबे तबलीग के जरिए वो नौजवानों की में सही अखलाक सही इस्लामी किरदार इस्लामी अखलाक की तरवीज और इशारत की इजाद के लिए वो जुम्मे के खुतबों में भी कहते हैं ईद के खुतबों में भी कहते हैं और अलहदा महफिलें सजा कर भी वो इन तमाम चीज़ों की वो दावत दे रहे हैं इसके बावजूद हमारे बच्चों में वो अखलाक और किरदार जिसको हमारे जो पुराने लोगों में थे साहिब तकवा साहिब फतवा वो किफायशारी का जज्बा भी उनके अंदर नहीं है फजूल खर्ची वो इसलिए कि एक एक बच्चे के पास तीन तीन चार चार मोबाइल होते हैं हाँ आप स्कूटर पर जा रहे हैं और कितने एक्सीडेंट रोजाना होते हैं और बदनजमी उनके अंदर बिल्कुल ही डिसिप्लिन नाम की चीज आज नहीं है इवन क्लासरूम में भी डिसिप्लिन नहीं है उसका सबब यह है कि हमारे यहाँ अगर हमारे टीचर हों तो इंशाल्लाह हमारे बच्चों में वो अखलाक वो किरदार पैदा कर जा रहे तो हम तो बापा कड़े संग तलो मालिका कड़े संग तले ये कर तले माँ का पलते चढ़े भीतर दिखेगा भीतर काश हो जाएगा असले काम जी चढ़ा भी ना हो जाए बिल्कुल किटले माफ करो कर उल्टे और कौन जाए इस्तकबाल रमजान के सिलसिले में हमने हाई स्कूल तमाम हाई स्कूलों में तमाम कॉलेजों में जामिया में शम्स नर्सरी में वगैरह वगैरह हमने इस्तकबाल रमजान के जलसे मुनाकिद किए और उलमा इकराम को बुलाकर उनको तरावी की अहमियत क्या है रोजे की अहमियत क्या है जिक्र असकार की अहमियत क्या है वगैरह वगैरह कायम उल्लैल सलात उल्लैल की अहमियत सब उनको समझाया हमने रमजान की आमद आमद थी और सबों ने सुना और सुनी अनसुनी कर दी वही रफ्तार बैठेंगी जो पहले थी वो अब भी है बहुत अफसोस की बात है ये ऐसा क्यों हो रहा है हमारा ईमान ताजा नहीं है मनसामा रमजान ईमान साबन इस एहतिसाबन को फिर अलहो मा तकद्दम मिन ज़िन्दगी वो वाली सिफत नहीं है लअल्लकुम तत्तकून वाली रोजों में सिफत नहीं है ये कौन पैदा करे इसलिए जरूरी जरूरत इस बात की है उलमाए कराम अपने अपने मोहल्ले में एक हलका बनाकर बाकायदा तौहीद रिसालत और नबूवत की तालीम उनको दें जैसे कि मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह के जमाने में होता था इसी तरह मौलाना शाह अब्दुल्ला के जमाने में होता था मौलाना अबुल वफा शाहजहांपुरी के यहाँ होता अशरफ अली थानवी के यहाँ होता था तो उनको हर मस्जिद में कम से कम एक स्पेशल खुशो खुशू के बारे में रोजे के बारे में अकायद के बारे में रमजान के बारे में माँ बाप के वालिदैन के एहतराम के बारे में उनको बाकायदा बता दिया जाए तो वो समझते हैं उसको स्कूल में भी होना चाहिए आज वो रिफ्रेशरी कोर्स समझे तो इससे क्या होगा उनके अंदर माँ बाप का अदब पैदा हो जाएगा इसी तरह से बड़ों का लिहाज पैदा हो जाएगा हा? तो इसलिए इसके लिए कोशिश की जाए तो बहुत अच्छा है आपका एक नजरिया होगा अगर यही सवाल हम कुछ उलमा से करते हैं तो गालिबन उनका जवाब ये होता है कि हमारे वालिदैन में हलाल और हराम की तमीज बिल्कुल कमाई किस जो सही है वो सही नहीं हो रही इसलिए अपराध जर हो गए बच्चों का लाइफ स्टाइल फजूल खर्ची और फजूल खर्चे हो गए इसलिए ये जो बातें आ रही है हम जितना भी चाहें तो बात आगे नहीं बढ़ती तो यही सवाल अगर हम एक मॉडर्न लड़के से पूछेंगे मुस्लिम बच्चे से जिसके वालिदैन अच्छी तबीयत देना चाहते हैं वो क्या कहते हैं
वो ये कहते हैं कि ये मॉडर्न लाइफस्टाइल है, हम लोग नमाज पढ़ते हैं, जो फराइज है उसको पूरा करते हैं, हमारी कमाई गलत नहीं है, ये उनका मर्जी है। फिर भी हमारे जो पुराने लोग हैं, हमारे जो असातिज़ा हैं, हमारे जो पुराने लोग हैं, वो अपने चश्मे को लगाकर देखते हैं कि भाई हमारे जमाने में ये हुआ करता था, ऐसा क्यों नहीं है। अब वो उस जो जनरेशन गैप को है, जनरेशन गैप नहीं, कहीं से हम गैप कर रहे हैं, ये भी नहीं कि आप लोग गलत हो, ये भी नहीं कि वो लोग सही है, लेकिन कहेंगे कि तो मसला है, मसला है। और अगर मसले का हल नहीं ढूंढा जाए तो ये होगा कि बच्चों में से जो है ना वो वालदैन की जो इज्जत है और उनका जो एहतराम होता है उस्तादों का, वो अगर कम हो गया तो खदशा ये है कि हमारे सोसाइटी के लिए बहुत बड़ा नुकसान, बड़ा बड़ा नुकसान होगा। इसलिए मैं चाहता हूँ कि हमने भी हमारे हाईस्कूल में माशाल्लाह सादिक मौलाना वो बेचारे रिटायर हो गए, उनकी जगह पर अच्छे लड़के को हमने ब्यूटीफुल वसीउ नज़र है, वो अच्छा पढ़ा रहा है, मौलाना अशरफ भी है, मैं जाके वहाँ पर देखता हूँ, मौलाना शाहीन भी हैं, मैं वहाँ जाके देखता हूँ और जाके सबसे पहले नमाज के बारे में इस्तफ़सार करता हूँ कि सुबह की नमाज पढ़े थे नहीं। और इसी तरह ये जो है असर की नमाज पढ़ी थी, खुसूसन हाफिज़ अल सलावात अल बारिद, दो ठंडी नमाजों की तो मतलब ये हिफाजत करो, तो इस तरह से मैं उनको समझाता रहता हूँ, क्लास में जाता हूँ। हालांकि इनायत बोर्ड के चेयरमैन जो है सेक्रेटरी हमारे रकीब साहब हैं, वो कभी आते हैं कभी नहीं आते हैं, तो मैं खुद जाता हूँ। मेरा शुरू को पुराना तरीका है, मैं अब्दुल करीम मास्टर से ज्यादा मैं पूछता था बच्चों को नमाज पढ़ा के नहीं, असर की नमाज पढ़ा के नहीं, मुझे देख के लोग भाग जाते थे। हाँ याद है आपको जेलानी, हाँ आपके पीछे पीछे मैं आता था, मैं और जाफर मास्टर आप आगे आगे चलते थे। हाँ वो फिर आपकी बातें नोट करके मैं क्लास में आके बताता था जेलानी। अभी तक शर्म बाकी है, हाँ अभी क्या है, हया नहीं है जमाने की आंख में बाकी, खुदा करे कि जवानी रहे तेरी बेदार। अल्लामा इकबाल ने बेटे से कहा था, हया नहीं है जमाने की आग में बाकी, खुदा करे कि जवानी रहे तेरी बेबाक। तो शायरी के ताल्लुक से आपका कोई मजमा कलाम शायर हुआ है? मैं सोजो साज नाम का एक मजमा मैंने तैयार किया था, सोजो साज, सोजो साज, सोजो साज जो है वो तैयार किया था, लेकिन किसी वजह से वो मेरे पास रह गया है, और बहुत से जो मेरे सहरे तकरीबन सैकड़ों हैं, और इसी तरह से इस्तकबालिया नजमें कितनी हैं, राबिता पर लिखा है, जामिया पर लिखा है, और अंजुमन पर लिखा है, इफ्तिखार वतन अंजुमन, मेरा तराना बड़े बड़े लोगों ने पसंद किया है, समझे, उसका जो अंदाज में जब पढ़ता हूँ ना, दो कड़ी उसकी है अगर आप सुन, इफ्तिखार वतन अंजुमन 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 वकार वतन अंजुमन। मैं इंशाल्लाह कभी आपको सुनाऊंगा, जरूर जरूर इंशाल्लाह। आखिरी सवाल, अपने शागिर्दों और पूरी भटकली कौम के लिए आपका कोई पैगाम? मैं एक शेर में आपको एक पैगाम देने जा रहा हूँ, अभी सोच के रखा था कि आपको यही पैगाम दूंगा जी। जिंदा रहना है तो मेरे कारवां बनकर रहो, जिंदा रहना है तो मेरे कारवां बनकर रहो, इस जमीन की पस्तियों में आसमां बनकर रहो, इंशाल्लाह इस जमीन की पस्तियों में आसमां बनकर रहो। और मुझे अभी एक हमारे हसरत भटकली जो थे वो भी बड़े अच्छे शायर थे, अगर इस वक्त आप जरा मतलब आपके कमर साहब के चंद अशार, दो दो तीन तीन अशार अगर इस तरह पढ़ने को कहा जाता तो मरहूम गिरोह खुश हो जाती। हसरत भटकली की, कमर साहब की, इरशाद अब्दुर्रहीम साहब की, मौका है तो अगर मेरे पास फिलहाल अभी ढूंढना पड़ेगा। आपने कहा कि आपका मजमू है लेकिन शायद नहीं हो सका, इसके अलावा आपने काफी नज़मे लिखी है, सहरा लिखे हैं, बहुत से सारे नाते वगैरह लिखे हैं, अब इसका ये क्या होगा, इसका अंजाम क्या है? इंशाल्लाह वो छपवाएंगे हम, बोला इंशाल्लाह अगर जरूरत हो तो मैं आपसे ये करूंगा। हमारा जला नहीं है, आप हैं अल्हम्दुलिल्लाह, ऐसी कोई बात नहीं है, हमारे बच्चे भी हैं इंशाल्लाह।
कि अगर प्रिंट एडिशन में ताखीर है तो कम से कम ऑनलाइन जखीरा रखिए। ऑनलाइन जखीरा रखेंगे। Bhatkallys.com के अंदर एक शोभा है जो कि हमारे मोहसिन साहब ने कहा था मुझसे, जहाँ आप जखीरा रख सकते हो, आप अपना जो कलाम है कॉपीराइट आपकी रहेगी, कलाम आपका है, कॉपीराइट आप रहेगी उसमें, आप उसमें क्लैरिफिकेशन दे रहा हूँ, कॉपीराइट आपकी है, कलाम आपका है, Bhatkallys के जो 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 पढ़ने वाले उससे मुस्तफिद होंगे और उसके साथ में लोगों को पता भी चलेगा Abdurrahman Batin क्या है। जा, जा। और जब भी आप शायद करना, आप शायद करें क्योंकि जो लोग ऑनलाइन पढ़ते हैं और जो लोग प्रिंट एडिशन पढ़ते हैं वो अलग तबके हैं, इससे कोई आपको नुकसान नहीं होगा, बिल्कुल नहीं होगा। इल्म ऐसा है, ये रोशनी है, जितना आप उसको फैलाओ उतना फैलेगी। तो मेरा तो मशवरा यही है कि आप अपनी पुस्तक में जितना जल्द जब भी आप आपको ताकत दिए अपनी पुस्तक में इस मजमे में किसी जरूरी नहीं कि Bhatkallys को दे, किसी ऐसे इदारे की तरह में दे जो उसे जिंदा आप जारी रखें। वरना एक मैं मिसाल देता हूँ, हमारे बहुत बड़े दोस्त यहाँ पे पहुंचे साहब जो साहब बहुत बड़ा उनका मजमू आता मालूम था, मालूम मेरे दोस्त है, लेकिन वाले साहब ने आज मालेगा जी आज उस मजमू के कुछ पार्ट में नहीं मिले, और मौलाना सैयद सुलेमान नदवी के जी सब ये सब जब किया, जब हम देखते हैं तो हमें अफसोस होता है कि एक एक साहब ने अपनी जिंदगी उसकी तकलीफ में उजाड़ दी और उसका फायदा कुछ नहीं है, बेकार है वो। आपसे गुजारिश मैं जरूर करूंगा इंशाल्लाह, बिस्मिल्लाह करेगा। तो ये हमारे हसरत Bhatkallys मेरे पास एक बार आए, उनको शायर बनने का इरादा था, मैंने कहा मैं आपको एक ऐसी किताब दूंगा कि आप पढ़िए और खुद ब खुद आप शेर लिखना शुरू करेंगे। और बहाई बहाउद्दीन एक बहुत बड़े शायर थे, आपने नाम सुना होगा, बॉम्बे में थे, तो उनकी एक किताब थी वो इस्लाह की हुई, मैंने उनको दे दी। उसके बाद 5-6 महीने के बाद वो आ गए, कहा शायर दिलवा दूँ, तुम तो बोले शुक्रिया। मैं अलखबर की एक बहुत हिंदू इंडिया पाकिस्तान मुशायरे में उनके चंद अशार पड़े थे, अरे धूम हो गई थी वहां पर। वो क्या था मालूम है, तौहीद का ये नुक्ता है हासिल दानाई, सब दर से छुड़ाती है एक दर की जबी साई, रासुल हिकमत मखाफत अल्लाह, हदीस का तर्जुमा है। तौहीद का ये नुक्ता है हासिल दाना, अरे धूम धूम हो गई वहां पर, बहुत बड़े हुक्मे मुशारा बना दिया, Bhatkallys में वैसा लिखने वाले हैं। हर तरह के नजारे हैं मेरी निगाहों में, कुछ लोग तमाशा हैं कुछ लोग तमाशाई। आज हमारा हाल ये हुआ है, वो जो हसरत ने शेर लिखा है, हमारा अंजुमन है खस्ता हाल में है लेकिन फिर भी जिंदा है, ताबिंदा रहेगा। बीमार के बचने की राहें थी बहुत, लेकिन आया न मसीहा को अंदाजे मसीहाई। अरे पूछिए मर्जी से चली थी चौथा जी Bhatkallys की तरफ से हम आपका शुक्रिया अदा करते हैं। जजाकल्लाह, जजाकल्लाह।